आता आपण ऐकणार आहात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं प्रतिनिधी धनंजय वानखेडे ग्रामीण भागातील तरुण तरुणींना तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण माहिती मिळावी या हेतूनं पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून राज्य शासनाच्या पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त स्थानिक युवक युवतींची निवड व्हावी यासाठी सर्वांनी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं काटोल आणि कोंडाई इथं त्यांच्या हस्ते पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते कोरोनाच्या संकटात अनेकांचा रोजगार हिरावला गेला होता यातून अनेकांना दिलासा मिळावा यासाठी महारोजगार मेळाव्यामार्फत या महास्वयम ॲपद्वारे एका क्लिकवर नागपूर शहरात सहा हजार पाचशे चौसष्ट नोकरींच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत काल आणि आज या दोन दिवसाच्या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून त्या अनुषंगानं आयुक्तालयामार्फत डब्ल्यू 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 डॉट रोजगार डॉट महास्वयम डॉट डॉट इन या पोर्टलवर रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे सर्वांसाठी घरे दोन हजार वीस हे केंद्र शासनाचं महत्त्वाकांक्षी धोरण असून या धोरणाची अंमलबजावणी म्हणून राज्यात केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना आणि राज्य पुरस्कृत रमाई आवास शबरी पारधी आवास आदिम आवास अटल बांधकाम आणि यशवंतराव मुक्त वसाहत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाआवास अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी केलं महाआवास अभियान ग्रामीण योजनेचा ऑनलाईन शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस मध्ये नागपूर शहराचा क्रमांक अव्वल करण्याच्या उद्देशानं ग्रुप सेंटर हिंगणा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांतर्फे नागपुरात स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्वच्छता मोहिमेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट सुभाषचंद्र यांच्या नेतृत्वात सत्तर जवानांनी नागपुरातील प्रतापनगर येथील राजीव गांधी उद्यानाची स्वच्छता केली देशाच्या सुरक्षेला सीआरपीएफ प्राथमिकता देत असताना देशाला विकासात हातभार लावावा आणि देश स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर राहावे यासाठी जवानांतर्फे नागपूर शहरातील विविध उद्यानात स्वच्छता मोहीम राबविल्या जात असल्याचं कमांडंट सुभाषचंद्र यांनी सांगितलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबरला ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर विनम्र अभिवादन केलं येथील बौद्ध स्तूपाच्या आतील तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन केलं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधीन असणाऱ्या नागपूर येथील गांधीसागर तलावाजवळील रमण विज्ञान केंद्र आणि तारामंडळ यांच्या वतीनं आठ ते तेवीस डिसेंबर दरम्यान ग्रहांच्या युतीचं निरीक्षण करण्यासाठी विशेष आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम सायंकाळी सहा ते सात या वेळेत आयोजित करण्यात आला आहे करन कोरोना विषाणूवरील लस डिसेंबर महिन्याच्या अखेर अथवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स नर्सेस तसंच जोखमीच्या रुग्णांना प्राधान्य लसीकरण करण्यात येईल प्रत्येक कोरोना योद्ध्याला लसीकरण करण्यात येईल यासाठी आरोग्य विभागानं सर्व स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केलं आहे एम्ब्रियो अर्थात भ्रूण ट्रान्सफर टेक्नॉलॉजी किफायतशीर दरात नागपूर जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठानं पुढाकार घ्यावा ते लिटर दूध देतात त्यांच्यामध्ये पंधरा ते वीस लिटर दूध देण्याची क्षमता विकसित करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगाचे पडेल याचा जास्तीत जास्त प्रसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागपूरच्या ग्रामीण भागात करा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच नागपूर इथं केलं नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचे निकाल घोषित झालेत भाजपाचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पंचावन्न वर्षांची परंपरा मोडीत काढत महाविक आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी विजयी झालेत त्यांना एकसष्ट हजार सातशे एक, एक मतं मिळाली तर भाजपचे संदीप जोशी यांना बेचाळीस हजार नऊशे एक्क्याण्णव मतं मिळाली जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांना कामठी येथील ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राउंडवर अखेरची मानवंदना देण्यात आली शहीद भूषट सतई हे मूळचे काटोलचे असून त्यांच्यावर लष्करी इतमामात काटोल नगरीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत थॅलेसेमिया आणि सिकलसेल जनजागृती सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन चर्चासत्राचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं थॅलेसेमिया आणि सिकलसेल यासारखे आजार दिवसेंदिवस द्युस वाढत असून पूर्व विदर्भात त्याचा वेगानं प्रसार होत आहे थॅलेसेमिया आणि सिकलसेल या आजारांचे रुग्ण पूर्व विदर्भात प्रामुख्यानं भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये वाढत असून ही चिंतेची बाब आहे आताच आपण वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलेत याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे वाचक होते राम औरंगाबादकर